नमस्कार, टॉप ऍक्टिव्ह नॅचरल सॉल्ट प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये को पॉड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबर रुचियानाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, मला ना तुम्हाला एक अनुभव सांगायचा. मध्यंतरी मी कारने शूटिंगला जात होतो. जात असताना सिग्नलवरती माझी गाडी थांबली आणि अचानक एक मुलगी आली. ती मुलगी आता खिडकी शेजारी उभं राहिल्यानंतर माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. म्हणलं आता काय द्यावं बरं हिला, काय द्यावं बरं हिला. मी पटकन आपली 10 रुपयाची नोट काढली आणि तिच्या हातावरती टेकवली. इतक्यात सिग्नल सुटला, मी गाडी पुढे नेली. आता झालं असं की पुढच्या सिग्नलला जेव्हा गाडी थांबली तेव्हा ती मुलगी धडपड करत धावत पळत माझ्या गाडीजवळ परत आली आणि मला तिने पटकन एक पेन दिलं. तेव्हा मी काळजीपूर्वक पाहिलं, तिच्या हातामध्ये पेनांचा असा गठ्ठा होता आणि ती पेन विकत होती. पण हे जे तिने एफर्ट्स घेतले मला पेन पुरवण्यासाठी, ते पाहून माझ्या मनात एक जाणीव जागी झाली आणि मला असं वाटलं की ह्या मुलांना जी तुम्हाला सिग्नलवरती दिसतात त्यांना दया माया किंवा तुमच्याकडनं उपकार नकोय. त्यांना जरा मदतीचा हात देऊन बघा, ती माणसं असं काहीतरी करू शकतात जे आपल्यासारख्या कैक चांगल्या घरात राहणाऱ्या लोकांना सुद्धा जमणार नाही. बरोबर की नाही? कौतुकास्पद की नाही? मग ही जाणीव होणं महत्वाचं आहे आणि ही जाणीव ज्यांना झाली आहे ती आहे स्पर्श टीम जी असते पुण्यात. त्यातले काही मेंबर्स आज आपल्याकडे आलेले आहेत. आपण स्वागत करूया त्यांचं, जाणून घेऊयात त्यांच्या उद्देशाविषयी आणि मग पाहूयात त्यांच्या हातनं तुमच्यासाठी छान छान करेक्ट पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुम्हा दोघींचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. काय नाव मॅडम आपलं? माझं नाव ज्योत्सना भुरके, पुण्याहून आली. बरं, आणि आपलं मॅडम? माझं नाव पल्लवी महाजन, मी पण पुण्याहून आली. बरं, तुम्ही काय करता? मी एका प्रायव्हेट फर्म मध्ये काम करते. बरं, आणि तुम्ही? मी आर्टिस्ट आहे, फाईन आर्टिस्ट. क्या बात आहे, खूप छान वाटलं तुम्हाला दोघींनाही भेटून. तुमच्या दोघींचा यांच्या इथे येण्याचा उद्देश फार सुंदर आहे, त्याच्या मागचा हेतू तर त्याहून गोड आहे. तो काय आहे तो आपण आता जाणून घेऊया. तुम्ही एका फर्मशी किंवा एका संस्थेशी निगडीत काम करता, तर काय आहे ही संस्था आणि त्याच्यामध्ये तुमचा काय रोल आहे आणि या संस्थेचा उद्देश काय, मला जाणून घ्यायचं. बेसिकली आमची एक टीम आहे स्पर्श टीम म्हणून, ज्यात आर्टिस्ट, फोटोग्राफर्स हे सगळे मिळून एक टीम फॉर्म केली आहे. त्यात आम्ही बेसिकली काय करतो, जे आमचे आर्ट वर्क्स आहे, फोटोग्राफ्स आणि पेंटिंग्स, तर आम्ही हे एक्झिबिशन थ्रू सेल करतो आणि त्यातनं जे काही पैसा मिळेल तो आम्ही जे काही अंडर प्रिव्हिलेज स्टुडंट आहेत त्यांच्या एज्युकेशन आणि न्यूट्रिशन साठी युज करतो. म्हणजे त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं आणि त्यांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात म्हणून तुम्ही काम करता. कुणाचीही कल्पना, कुणी ह्याला सगळं हे स्वरूप दिलं स्पर्शचं? ललित देशमुख सर आमचे आहेत, म्हणजे ते फोटोग्राफर आहेत. आणि एका टूरवर गेले असताना काही गप्पांच्या ओघात असं निघालं की आपण काहीतरी अशा पद्धतीने करायला पाहिजे. तर त्यांची ही संकल्पना आहे की आपण म्हणजे कला आणि माणुसकी थोडक्यात हे एकत्र आणून काहीतरी करता येईल. तसा विचार करून तर ही संकल्पना तयार झाली. बरं, आतापर्यंत मी जे ऐकतो तुमच्याकडनं त्याच्यातनं ना चार उद्देश सफल होताना मला दिसत आहेत. एक तर जे उत्तम फोटोग्राफर आहेत किंवा उत्तम पेंटर आहेत त्यांना संधी मिळते, त्यांचं पेंटिंग सुद्धा विकल्या जातं, त्याच्यामुळे त्यांना एक कॉन्फिडन्स वाढतो. बरोबर, जे विकत घेतात त्यांच्या घरातला किंवा त्यांच्या ऑफिसमधला एक दिसायला छान रुबाब वाढतो, हा दुसरा उद्देश. तिसरा, त्यातनं पैसा जो येतो तो सत्कार नाही लागतो, शिक्षण आणि तब्येत. आणि चौथं, त्यानिमित्ताने तुमच्याही गाठी भेटी होतात. असं हे बरोबर ना? छान. आणि आमचा ग्रुप वाढतच जातो, म्हणजे दरवेळी आर्टिस्ट नवीन असतात, फोटोग्राफर, सगळ्यांना वाव मिळतो. आणि कला ही अशी आहे की ती दाखवायला पाहिजे, सगळ्यांसमोर मांडायला पाहिजे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म या सगळ्या आर्टिस्टना मिळतो. बरोबर. खरं सांगायचं का मंडळी, आपला हा कार्यक्रम खवय्येगिरीचा आहेच आहे, यातनं आम्ही गृहिणींचा सन्मान वाढवतोच. पण या चांगल्या उद्देशांना घेऊन सुद्धा आम्ही आज मुद्दाम तुमच्या समोर आलोय की कुठे तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही असं वाटलं की आपण छान पेंटिंग करतो, उत्तम स्केच काढू शकतो, फोटोग्राफी करू शकतो, तर स्पर्शला तुम्ही जॉईन व्हा, त्यांच्या उद्देशाला तुम्ही हातभार लावू शकता. बरोबर. बरं, तुम्ही कधी पेंटिंग किंवा फोटोग्राफीशी निगडीत? ऍक्च्युली मला बर्ड वॉचिंग खूप आवडतं. बरं, मग त्या निमित्ताने काही फ्रेंड्स होते, त्यांनी सजेस्ट केलं की जर फोटोग्राफिंग जर केलं तर जास्त बेटर होईल आणि ते सुरू केलं तर स्पर्शला जॉईन झालं. आणि त्यानंतर स्पर्शला जॉईन झाल्यानंतर आर्टिस्ट मिळाले, तर आर्टिस्ट कडून थोडी प्रेरणा मिळून मी पण पेंटिंग करायला लागले. हॉबी आर्टिस्ट आहेत आमच्या याच्यात. पण ते समाजसेवेचं बीज तुमच्यामध्ये कुठून आलं दोघींमध्ये? तुम्हाला कसं काय वाटलं की आपण हे करावं? बरीचशी लोक आपण बघतो की ज्यांना गरज आहे, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, फुल ना फुलाची पाकळी, तर त्या हेतूने मी जॉईन केली आहे टीम. आणि तुमचा काय हेतू? असंच आहे की मी एकटी जाऊन कुठे काही करू शकत नाहीये ना, की मला वाटतंय मला मदत करावी, पण मी एकटी जाऊन किती जणांना करणार? तर अशा पद्धतीने जर काही संस्था काम करत असतील तर मी त्यांना जॉईन झाले आणि माझ्याकडे जी आर्ट आहे ती खरोखरच सत्कारणी लागेल, त्या हेतूनेच मी हे करते. किती वर्षांपासून स्पर्श काम करते?
2015 पासून स्पर्श काम करतोय. आता तीन वर्ष होतात. एखादा अनुभव सांगा की जो अनुभव किंवा एखाद्या मुलाच्या डोळ्यातली भावना, त्याची तब्येत बरी झाली किंवा त्याला छान शिकायला मिळाले आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की यार करेक्ट फार छान झालं मी इथे आलो, असं काही अनुभव सांगतील. अंकुर विद्या मंदिर आहे जे स्पेशली एबल चिल्ड्रन्स आहे. तर तिथे कम्प्युटर्स प्रोव्हाइड केले. ज्यावेळी आम्ही व्हिजिट केली ना त्या स्कूलमध्ये, तर आपण विचार नाही करू शकत, पण त्या मुलांची स्कूल एवढी छान होती. स्वतःने त्यांनी पेंट्स केल्या होत्या, त्यांच्या ज्या वॉल्स होत्या स्कूलच्या त्या पेंट्स केलेल्या. त्यानंतर त्यांचं गार्डन स्वतः हे केलेलं. त्यानंतर गार्डन मध्ये काही पॉट्स होते जे स्वतः त्यांनी बनवले होते. म्हणजे खूप छान वाटलं ते बघून. तर म्हणजे खूप बरं वाटलं की आपण काहीतरी त्यांना मदत करतो. बरोबर. तुमच्या लेखी असा एखादा अनुभव सांगता येईल? असंच आहे की एका शाळेत गेल्यावर तिथे जी मुलं आहेत, एक तर त्यांना खूप आवड असते सगळ्या कलांची, म्हणजे असते त्यांच्या अंगात कलाही असते. त्याचं कौतुक केलं की मग त्यांच्या डोळ्यात जो एक आनंद असतो, म्हणजे हा चला आपल्याला कुणीतरी छान म्हटलं, हे एक बघून बरं वाटतं. आणि ह्या एक्झिबिशनमध्ये आम्ही असं एक मुलांसाठी ठेवलेलं आहे, त्यांना बोलवून काही मुलांना तिथे त्यांना आमचा जो विषय आहे ह्या एक्झिबिशनचा तो त्यांना सांगून त्यांच्याकडनं चित्र काढून घेणार आणि इमिजिएटली आम्ही डिस्प्ले करणार, म्हणजे आम्ही लावणार त्यांची तिथे. एक्झॅक्टली. काही जे आर्टिस्ट आहेत आमच्यामध्ये म्हणजे खूप मोठे आहेत ते, म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत की हे आर्ट त्यांनी म्हणजे चारकोलने पेंटिंग केले आहे. वा वा वा, सुंदर छान. आणि त्यांच्या त्याच वॉल वरती याही मुलांचं पेंटिंग, म्हणजे त्यांच्यासाठी एक वेगळी आम्ही ठेवले जागा तिथे आम्ही ठेवणार आणि त्यांचे जे पालक येतील त्यांनाही ते आवडणार आहे. प्रश्नच आहे. बरोबर बरोबर. वा, कधी हे एक्झिबिशन पुण्यात? आमचं 30-31 मार्च आणि 1 एप्रिल. म्हणजे आज सकाळी सुरू झालं. आज सकाळी सुरू झालं. परवा. आणि वेळा काय त्याच्या? सकाळी 9 ते रात्री 9. बर, सकाळी 9 ते रात्री 9. आणि पत्ताही सांगा आम्हाला. येस शुअर. कुठे नेमकं? घोले रोड राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी जी आहे तिथे. राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी घोले रोडला पुण्यामध्ये. बरोबर. मंडळी प्लीज जा बर का. आज सकाळी 9 ते रात्री 9 आहे, उद्याही आहे आणि परवाही आहे. तिथले छायाचित्र, तिथले पेंटिंग्स आवर्जून विकत घ्या, कारण त्यातनं जो पैसा तुम्ही देणार आहात तो सत्कारणी लागणार आहे. खूप अभिनंदन तुमच्या या सत्कार्यासाठी आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. आता आपण जरा मुख्य हेतूकडे वळूया. रेसिपी करणार आहात ना तुम्ही दोघी? हो करणार. दोघी मिळून आपल्यासाठी छान छान पदार्थ करणार आहेत. अप्रतिम अशा गप्पांनंतर आता वळूया किचनकडे आणि पाहूया रेसिपी. मंडळी, एवढ्या छान गप्पांनंतर पल्लवीजी आपल्यासोबत आपल्या किचनमध्ये आहेत आणि त्या आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत. तयार आहात ना? येस. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय याचं नाव आहे? एक बॉल. ओके. मग याच्यासाठी लागणारं साहित्य सांगा आम्हाला. याच्यासाठी बॉइल्ड चिकन, एग्स, ग्रेटेड चीज, शिमला मिर्च, मशरूम, कोथिंबीर, कोबी, टोमॅटो, कॉर्न्स, कांदा, मिरेपूड, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ. ओके. साहित्य तसं सोपं आहे. एकदम सोपं. आता काय करूया मग? कृती कृती सगळं साहित्य मिक्स करायचं. आधी आपण 2 टेबलस्पून हे घेऊयात चिकन. बर, बॉइल केलंय आणि मग नंतर क्रश करून घेतलंय. आता त्यानंतर शिमला मिर्च, त्यानंतर कोबी 2 चमचे, मशरूम, मशरूमचे काप. बर, कॉर्न, कॉर्न, त्यानंतर टोमॅटो आणि कांदा. टोमॅटो आणि कांदा. कांदा थोडा घातला तरी सर. तुम्ही म्हणाल तेवढा. तुमचे शब्द बाहेर आहे का मी सांगा बरं? थँक्यू सो मच. आता कांदा किती? बस बस. आता काय? नंतर सगळे सिझलिंग ऍड करायचे, यात मिक्स करायचंय. मिरी पूड 1/2 चमचा. बर, हे 1 चमचा. आलं लसूण पेस्ट, मिरची पण 1/2 चमचा आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. वा, कोथिंबीर पुरे का? आता काय मिक्स करायचं? आता हे सगळं मिक्स करायचं. घ्या मग मिक्स करून. आपण मिक्स केलं सगळं. आता आता एका बाउल मध्ये आपण अंडे दोघ टाकून फेटून घेऊया. बर, फोडून. तुम्हाला नॉनव्हेज जास्त आवडतं का व्हेज? दोन्ही आवडतं. बर, ओके. आता हे फेटून घ्यायचं ना? घ्या. पण जर चिकन घालणार नसाल तर तुम्ही उकडून घेतलेला बटाटा किंवा गाजराचा कीस ऍड करू शकता. मशरूम आहे त्यांना प्रोटीन युक्त. राईट. आता काय हो? आता आपण आपलं अप्पे पात्र आहे ना, थांबा. म्हणजे पुढची कृती करायची का? मग एवढी एकदम नको, थोडं थोडं आपण प्रेक्षकांना सांगूया. चालेल. काय करायचंय? हे दोघं मिक्स करायचे. बस, जास्त आपल्याला पातळ पण नको, कन्सिस्टन्सी म्हणजे त्याच्यात जाईल एवढंच. बघा बरं मिक्स करून. आता आपण हे एक जे आपलं आपण मिश्रण तयार झालंय ते आपण ग्रीसिंग केलेल्या अप्प्या पॅन मध्ये एक एक करून 1-1 स्पून असं टाकूयात. बर, ठीक आहे. मग गॅस नंतर लावायचा? नाही, धीमे आचीवर आपल्याला करायचंय ते. बर, सावकाश घालू याच्यात पुरे. बस.
बरं आता हे अप्पे पात्रामध्ये हे भरण्याचं काम मी करतो, तोपर्यंत तुम्ही आम्हाला स्पर्श विषयी अजून काहीतरी माहिती द्या ना. आमची टीम आहे जी 2015 मध्ये फॉर्म झाली. बरोबर. त्यात जे एक्झिबिशन आधी होऊन गेलेत त्यातनं जो काही फंड आलाय त्यातनं आता सध्या 4 प्रोजेक्ट सुरू आहेत. बर. एक म्हणजे स्पेशली एबल्ड चिल्ड्रन आहेत त्यांच्यासाठी आपण कम्प्युटर प्रोव्हाइड केले. त्यानंतर विंजाई हायस्कूल आहे तिथे आपण स्कूल्सचे युनिफॉर्म केलेत मुलींना प्रोव्हाइड. बर. त्यानंतर एज्युकेशन साठी त्यांना नोटबुक्स आणि स्कूल ग्रंथालय आपण त्यांना दिली आहे. करेक्ट. त्यानंतर आपल्या इथे एक अशोक देशमाने म्हणून आहेत, त्यांचं एक स्नेहवन संस्था आहे. बर. तर ते स्पेशली म्हणजे जे विदर्भातले आणि मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत आत्महत्याग्रस्त शेतकरी त्यांच्या मुलांसाठी ते एक संस्था चालवतात. ग्रेट. तर त्यासाठी पण आपण ग्रंथालय आणि काही स्पर्श नाही ग्रंथालय म्हणजे बुक्स दिलेत आणि जे काही त्यांचं हे लागतं मीन्स कम्प्युटर टेबल ज्या काही गरजा असतील त्यांच्या त्या पूर्ण करायचा प्रयत्न केला. म्हणजे फक्त आश्वासन देत नाही आहात तुम्ही तर काम ऑलरेडी करून झालेलं आहे आणि त्या कामावरती विश्वास ठेवून आपल्याला या स्पर्श फाउंडेशनला किंवा स्पर्श या टीमला मदत करायची सहभागी व्हायचं. बरोबर. चला बॅक टू द रेसिपी. आता ही एका साइडने छान झाली आहे. ओके. तर आपण ती आता जस्ट उलटून घेऊयात आणि खमंग भाजून घेऊयात दोन्ही बाजूने. हा दोन्ही बाजूने आणि त्यानंतर आपण चीज ने गार्निश करूया त्याला चीज आणि कोथिंबीर. क्या बात है. एका बाजूने ते सेट झालेलं आहे दोन्ही बाजूने आम्ही छान सेट करून घेतो भाजून घेतो चीज ने सजवतो. तोवर तुम्ही लिहून घ्या एक बॉल साठी लागणारे साहित्य आणि कृती. एग्स बॉल्स करण्यासाठी लागणारे साहित्य वाफवलेलं चिकन अंड किसलेलं चीज सिमला मिरची मशरूम कोथिंबीर कोबी टोमॅटो कॉर्न कांदा काळी मिरी पूड आले लसूण पेस्ट हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ. कृती. प्रथम एका भांड्यामध्ये 2 टेबल स्पून वाफवलेलं चिकन सिमला मिरची 2 चमचे कोबी मशरूमचे काप कॉर्न टोमॅटो कांदा अर्धा चमचा काळी मिरी पूड 1 चमचा आले लसूण पेस्ट हिरव्या मिरचीची पेस्ट मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. दुसऱ्या भांड्यामध्ये अंड फोडून फेटून घ्यावं. अप्पे पात्राला तेलाने ग्रीस करून घ्यावं. चिकनचे एकत्रित मिश्रण फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये घालून सर्व एकत्र करावं. एकजीव केलेलं मिश्रण अप्पे पात्रामध्ये घालावं. एग्स बॉल्स सेट झाल्यानंतर त्यावर चीज आणि कोथिंबीर घालावी आणि डिश सर्व्ह करावी. स्पर्श टीम मधून आलेल्या पल्लवीजींनी आपल्यासाठी पहिला पदार्थ केला. आता ज्योत्सनाताई तुम्ही दुसरा पदार्थ करणार आहात. तयार आहात ना? लईच हसून राहिल्या बाबा. का हो? छान वाटतंय. छान वाटतंय ना? आम्हाला नवीन किचन आणि असं माझ्या नेहमीच घरचं नाहीये म्हणून छान वाटतंय. बर. पण नवीन किती छान असं फ्रेश आहे की नाही आमचं किचन. मग आपल्या किचनचं कौतुक चाललंय. काय या रेसिपीचं नाव आहे? चीज पनीर पॉपकॉर्न. चीज पनीर पॉपकॉर्न. नावामध्ये साहित्य दडलेलं आहे पण जरा डिटेल मध्ये जाणून घेऊया आणि मग कृती करूया. सांगा. चीजचे तुकडे ओट्स मसाला शेव बेसन आणि कॉर्नफ्लोअर पनीर हिरवी मिरची वाटलेली शेजवान सॉस आणि मीठ. हे काय म्हणाल तुम्ही कसलं मिश्रण आहे? हे बेसन आणि कॉर्नफ्लोअर. अच्छा. माझा एक जर अंदाज जर लावला तर एरवी आपण फक्त कॉर्नफ्लोअर मध्ये गोळवतो इथे बेसन पण आहे. आणि त्याच्यामध्ये बेसन कमी आणि कॉर्नफ्लोअर जास्त. कॉर्नफ्लोअर जास्त बेसन अगदी कमी आहे त्याच्या रंगावरनं कळत आहे. ठीक आहे. आता कृती पहिल्यांदा काय करायची? पहिल्यांदा पनीर घ्यायचं आहे आपल्याला. पनीर चांगलं मळून घ्यायचं म्हणजे कुस्करून ते मळून घ्यायचं. किसून घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत. पनीर आपण कुस्करलं. पुढे ह्याच्यामध्ये मिरची घालायची. बस मीठ घालायचं. मीठ. पुरे. बस. आता ह्याचं आहे ह्याच्यामध्ये ओट्सचं जे आपण क्रश केलेलं आहे ते थोडे घाला म्हणजे त्याला बाइंडिंग येतं. हां करेक्ट. आणि फुटत नाही थोडं अजून. बस. पनीर पण चांगलं असतं त्याच्यातनं प्रोटीन मिळतात आणि ओट्स पण हेल्दी आहेत. अरे हेल्दी अशी ही रेसिपी आहे असं मला वाटतं. आहे नक्कीच. आहे ना? नक्की. आता काय हो? आता ह्याच्या पुढे ह्याचं आपल्याला बॉल्स छोटे बनवायचे. बर. त्याच्यासाठी आपण थोडस पनीरचं मिश्रण घेऊया. बरं. हे असे पनीरचे बॉल्स करून घ्यायचे. पनीरचे बॉल्स म्हणजे छोटी वाटी करून त्याच्यामध्ये आपण एक चीजचा एक तुकडा घातलाय. बरं. आणि छोटे बॉल्स असे बनवायचे. वा वा वा. इंटरेस्टिंग आहे मंडळी. आता काय आपल्याला असे बॉल्स करून घ्यायचे? बॉल्स करायचे. बरं. मग नंतर आपण बेसन आणि कॉर्नफ्लोअरचं जे आहे ते पाणी घालून आपण त्याचं एक बॅटर तयार करणार आहोत. बरं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मीठ थोडी मिरची. ठीक आहे. मग बॅटरसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते मला सांगा. पाणी मीठ मिरी घाला. किती लागणार आहे? थोडं चवीचं. बस बस पुरे. बस बस कारण भुजियामध्ये मीठ असतं. हां ओके. पुढे ह्याच्यात पण कमी मिरची थोडी घाला.
पुरे पाणी घालून मिक्स करायचं पण खूप पातळ आणि खूप घट्टही नाही करायचं बघा ना तुम्ही आता ओके तुम्ही तोपर्यंत बॉल्स करत राहा त्याच्यामध्ये आपण चीजचा क्यूब भरत राहू बरोबर वा काय करायचंय ज्योत्सनाताई आता हे बॉल पहिल्यांदा आपण ह्या मिश्रणात बुडवणार आणि मग नंतर ह्याच्यात घोळवून आपण डीप फ्राय करणार बरं हे काय आहे तुम्हाला नीट लक्षात आलंय का की आपण जी बाजारामध्ये मसाला शेव घेतो किंवा ज्याला काय म्हणतात अजून आलू भुजिया आलू भुजिया म्हणतो तर त्या आलू भुजियाचा आम्ही जरा चुरा करून घेतलाय म्हणजे कसं त्यातल्या त्यात एक जरा मसाल्याची टेस्ट पेक्षा आपण हे जास्त चांगलं करेक्ट पण आता ही कृती आपण करूया ज्याच्यासाठी तुम्ही आलाय ज्याच्याविषयी लोकांनी जाणून घ्यावं असं तुमचं म्हणणं आहे जे की करेक्टच आहे सांगा ना आम्हाला स्पर्श ही संस्था अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी काम करते आणि त्यांना मदतीसाठी म्हणून न्यूट्रिशन आणि बाकी सगळी मदत करते तर त्याच्यात काही प्रोजेक्ट्स पण आता आहेत केलेली तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट इन मॅन ट्रस्ट हे एक ट्रस्ट आहे त्यांनी 5 मुलींचं हायर एज्युकेशनची जबाबदारी घेतलेली आहे आणि तसंच आम्ही आत्ता पेंटिंग आणि फोटोग्राफचं जे एक्झिबिशन करतोय ह्या मदतीसाठी आजपासून सुरू झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे तर त्याच्यात आम्ही एक विषय घेतलाय वसंत ऋतू चालू आहे आणि वसंत रंग असा एक विषय घेऊन पेंटिंग आणि फोटोग्राफ्स त्या ह्याच्यावरती असणार आहेत विषयावर आणि निसर्गाचे वेगळे रंग वसंताचे वेगळे रंग ढंग सगळं त्याच्यात दिसणार आहे आणि तरी तुम्ही मुद्दाम खास सगळ्यांनी बघायला या सगळ्यांना आवडणार आहे ते वेगळा विषय छान आहे नक्की आवडेल आणि त्यातनं तुमचा हेतू खूप चांगला आहे सो ते आवडायलाच पाहिजे सगळ्यांनी आता काय आता हे आपण बॉल्स घेऊन याच्यात डीप करतोय घ्या करून मग नंतर आपण आलू भुजिया जो चुरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये डीप करूया करणार आहोत मस्त लागत असेल ना क्रिस्पी अगदी छान लागतं वेगळी टेस्ट लागते शेजवान चटणी आपण घेतली त्याचा काही उपयोग नाही केला ते आपण नंतर तयार झाले हे बॉल्स त्याच्या बरोबर खायचे आपल्याला वा आता आपण डीप फ्राय करायचं का घ्या करून वा 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 आणि याला डीप फ्राय व्हायला फार वेळ लागणार नाही कारण वरचं आवरण हे शेवेचं असल्यामुळे ते तसं फारसं कडक नाहीये आणि आज सुद्धा पनीरच आहे बरोबर चीज पनीर पॉपकॉर्न तयार झालेले आहेत आम्ही त्याला शेजवान चटणी सोबत सर्व्ह करतो तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती चीज पनीर पॉपकॉर्न करण्यासाठी लागणारे साहित्य कॉर्नफ्लोअर आणि बेसनचं एकत्रित मिश्रण पनीर कुस्करलेली भुजिया शेप चीज क्यूब कुस्करलेले ओट्स मिरचीचा ठेचा शेजवान सॉस आणि मीठ कृती प्रथम एका भांड्यामध्ये कुस्करलेलं पनीर मिरचीची पेस्ट मीठ आणि ओट्स घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं नंतर त्याची पारी बनवून त्यामध्ये चीज क्यूब घालून त्याचे बॉल्स बनवून घ्यावेत एका भांड्यामध्ये बेसन आणि कॉर्नफ्लोअरचं एकत्रित मिश्रण घालून त्यामध्ये मीठ हिरवी मिरची आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं तयार पनीर बॉल्स बेसन आणि कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणामध्ये बुडवून भुजिया शेफ मध्ये घोळवून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत मंडळी आजच्या भागात स्पर्श या टीमच्या वतीने ज्योत्सनाताई आणि पल्लवीजी या दोघी आपल्याकडे इथे आल्या आणि तुमचा उद्देश जो काही आहे तो आम्हाला नीट व्यवस्थित सांगितलात तुमचा उद्देश फारच कौतुकास्पद आहे आम्हाला फार बरं वाटलं पण इथे आलात ते फार बरं केलं कारण हा कार्यक्रम लाखो घरांमधल्या करोडो लोकांमध्ये पाहिला जातो गृहिणी असतील सगळे घरातले पुरुष मंडळी असतील आणि त्या सगळ्यांना आज स्पर्श विषयी माहिती मिळाली तर मला तुम्हाला विचारायचं की आज इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं खूप छान होता आजचा अनुभव नक्की ना हो खूप छान अनुभव होता मला खूप छान बरं वाटलं गप्पा मारून आणि मुख्य म्हणजे ह्या माध्यमातून आमच्या स्पर्शाचा जो काही आम्हाला सांगायचं आहे किंवा एक्झिबिशन जे आहे ते खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे हे जास्त चांगलं वाटतंय आणि सगळ्यांनी यावं जास्तीत जास्त लोकांनी हे बघावं आणि मुलांसाठी ते आपण काहीतरी करावं ही नक्कीच बरोबर मी माझ्याकडनं सगळ्यांना विनंती करतो की राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये घोले रोडला पुण्यात हे एक्झिबिशन आज उद्या आणि परवा सकाळी 9 ते रात्री 9 असणार आहे प्लीज जा तिथले छायाचित्र तिथले पेंटिंग्स विकत घ्या त्याचा पैसा स्पेशली एबल्ड मुलांसाठी कामी लागणार आहे बरोबर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात तुम्हाला मिळते झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू आणि तुमच्यासाठी सुद्धा याच्याशिवाय एक समाज कार्याचं तुम्ही जे रोपटं लावलेलं आहे तसंच हे छानसं रोपटं आपल्या निसर्गासाठी फार महत्वाचं आहे तुमचं ते समाजकार्य आणि हे रोपटं सुद्धा खूप भरत राहो खूप छान प्रेमाची भेट असो आणि थँक्यू हे छानसं रोपटं सुद्धा घ्या खूप छान धन्यवाद हे फार आवडलं म्हणजे की तुम्ही थँक्यू थँक्यू मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा भाग रेसिपी गप्पा आणि या संस्थेचा उद्देश हे आम्हाला नक्की कळवा आणि शिवाय या कार्यक्रमात तुम्हाला यायचं असेल तर प्लीज यू आर मोस्ट वेलकम पण हे कळवण्यासाठी आपला पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या आम्ही सारे खवय्ये झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC झी मराठी @zeenetwork.com मंडळी आता वेळ झाली आजच्या भागामध्ये आजची टीप लिहून घेण्याची पटकन लिहून घ्या आजची टीप
लिंबू बऱ्याच काळापर्यंत ताजं ठेवायचं असेल तर त्यावर नारळाचं तेल लावून फ्रीज मध्ये ठेवून द्यावं। मंडळी, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमच्या लक्षात आला असेल की प्लेट आता समोर सजलेली आहे, आम्ही आता ती खाणार आहोत, त्यातले पदार्थ बरोबर आपण खाऊया, भूकेची वेळ झालेली आहे। परत एकदा तुम्हाला शुभेच्छा, पण आता तुम्ही जेव्हा तिकडे जाल आणि स्पर्श मधल्या सगळ्या लोकांना इथला अनुभव सांगाल तेव्हा आठवण म्हणून एक फोटो पाहिजे की नाही, आपण एक सेल्फी काढूया। अगदी अगदी, बघा कॅमेऱ्यात, स्माइल करा प्लीज। थँक्यू सो मच, आता घ्या प्लेट हातात, या घ्या, लाजू नका। तुम्ही घ्या पहिले, चला मी करतो खायला सुरुवात, तुम्ही एक काम करा घ्या निरोप, पण चिंता करू नका, लगेच भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे खमंग पदार्थ घरी नक्की ट्राय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा, पाहत राहा झी मराठीवरती टॉप ऍक्टिव्ह नॅचरल सॉल्ट, प्रसूत आम्ही सारे खवय्ये, कोप आउट बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुचियाना। बाय।